जेएनयू प्रकरणावर अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून जेएनयू मध्ये बुरखा घालून हल्ला करणारे कोण होते, बुरख्या मागील खरे चेहरे समोर आणा, विद्यार्थ्यांवरील हल्ला हा देशावरील कलंक आहे, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपला निषेध व्यक्त केला आहे. आणि कोण लोक आहेत, कुठून आले, त्या बुरख्याचा खरा चेहरा कोणाचा आहे हे ज्यांच्या समोर आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या देशामध्ये हे असले हल्ले हे सरकार कोणतेही असलं तरी खपूनले. युवक त्यांच्या वसतिगृहामध्ये सुरक्षित नसतील, युवती आपल्या वसतिगृहात सुरक्षित नसतील, तर मग हे आपल्या देशाला कलंक मानवत की महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे काही घडतंय ते अयोग्य जरी असलं आणि आहेच, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण काळजी करण्याचं कारण नाही. आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात, कोणीही आपल्या केसालाही धक्का लागू देण्याचा प्रयत्न करेल तर अशा कोणत्याही शक्तीची महाराष्ट्र सरकार लय करणार नाही आणि त्याला कठोरात कठोर शासन जे काय करता येणे शक्य असेल ते केलं. मला असं वाटतं पहिल्या प्रथम काल जो काही हल्ला झाला त्याच्यात ते टीव्हीवरती सगळं त्या कॅमेऱ्यात दिसलेलं आहे. हे सगळे बुरखाधारी हे डरपोक आहे. हे जे बुरखाधारी होते डरपोक होते आणि जर का त्यांच्यामध्ये धाडस असतं आणि हिंमत असती तर एक तर त्यांनी हे करण्याची गरज नव्हती आणि करताना मग तोंडावर बुरखा का बांधता, तोंडावरती मुखवटा का घालता, का तुम्हाला गरज वाटली, एवढी सुद्धा तुम्ही हिंमत नाही का? आणि ते जे कोणी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोरात शिक्षा.